सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या VJNT शहर अध्यक्षपदी रुपेशकुमार भोसले यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही त्यांनी दिली. रुपेशकुमार भोसले यांची NCP च्या VJNT सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, VJNT प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या आदेशानं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या VJNT शहर अध्यक्षपदी रुपेशकुमार भोसले यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचं पत्र प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. राष्ट्रवादीचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव आणि शहर कार्याध्यक्ष संतोष पवार तसंच इतर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीला बळकट करणं आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं रुपेशकुमार भोसले यांनी सांगितलं. 18 रोजी सोलापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त विभागाच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असणारे आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर एकनिष्ठाने असणारे अशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी संमती दाखवलेली आहे मीटिंगमध्ये. त्यामध्ये या शहराचा अध्यक्ष म्हणून रुपेश भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त विभाग या शहर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लक्ष्मण भोसले यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे.